साताऱ्यातल्या सभेनंतर आता शरद पवार कर्जत मध्ये बोलतायत, आपण जाऊया थेट। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद या राज्याच्या एकूण एक जिल्ह्याच्या सगळ्या कुस्तीच्या तालमीच्या संघटना, त्याची जी राज्याची संघटना आहे त्याचा अध्यक्ष मी आहे। नाहीच्या गोष्टी काय करतात तुम्ही, मतं मागा माझी हरकत नाही, पण तुम्हाला चिंता ही आहे की मतं मागायला आले की लोकमंत्री काय केलं सांगा। खेड्यापाड्यात गेलं तर शेतकरी म्हणतात की तुमच्या राजवटीमध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं, तर वेळ लागेल कोणाला आत्महत्या करायला, ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी या देशातल्या जनतेला दोन वेळचं अन्न देण्याची खबरदारी घेतली, ज्यांनी काळ्या आईवर प्रेम केलं, त्या माणसाला त्याच्या मालाची किंमत मिळत नसेल, त्याच्या शेतीला पाणी मिळत नसेल, त्याच्या मुलाबाळांची पुढची भविष्याची व्यवस्था नीट होत असेल, तो कर्जबाजारी होत असेल, कर्ज जे फेडायची ताकद होत असेल, त्यावेळेला एखादा दुसरा माणूस टोकाची भूमिका घेतो आणि त्यामुळे या देशात या राज्यात आत्महत्या वाढल्या। राज्य हातात गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आत्महत्याच्या रस्त्याला जायची स्थिती ज्यांनी केली, त्यांना मत मागायचा अधिकार ना, एकही शेतकरी त्यांना मताचा अधिकार देणार। आज राज्यामध्ये तुमच्यासारखे लाखो तरुण शिकले, कष्ट करण्यासाठी तयारी आहे। काय म्हणतात ते म्हणतात कुठेतरी आमच्या हाताला काम द्या, आम्हाला सन्मानाने जगून द्या। एकही तरुण भीक मागत नाही, एकही तरुण भीक मागत नाही। आता काम द्यायचं असेल ते कारखानदारी काढली पाहिजे। आम्हाला लोकांच्या हातामध्ये राज्य होतं तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही कारखाने काढले, पुण्याला काढले, नाशिकला काढले, लातूरला काढले, नांदेडला काढले, ठाण्याला काढले, आजूबाजूला नगरला काढले, रांजणगावला काढले। हजारो हातानं काम द्यायचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला। 5 वर्ष झालं भाजपचं राज्य आलं, मंदी आली आणि चालू कारखानदारी बंद पडायला लागली। लोकांना रोजगार होता तो रोजगार कमी झाला। 15 दिवसापूर्वी मी नाशिकला होतो, कालही मी नाशिकला होतो, नाशिकच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे लोक मला भेटले आणि या महिन्यामध्ये नाशिकमधून 16,000 कामगारांची नोकरी गेली। आपल्या देशामध्ये जेट नावाची एक विमान कंपनी आहे, 250 विमानं असली, गेल्या महिन्याची कंपनी बंद झाली, 20,000 लोकांचं काम, नोकरी पूर्णपणानं रद्द झाली। नव्या पिढीला काम नाही आणि ज्यांना काम आहे ते काम बंद व्हायला लागलं आणि हे भाजपच्या राजवटीमध्ये होत आहे आणि आम्हाला ते सांगतात मताचा पाठिंबा द्या। कष्ट करण्याची तयारी ठेवणाऱ्या माणसाला आणि विशेषतः तरुणाला कष्ट करण्याचा अधिकार जर या ठिकाणी देत नसतील आणि कुठं नोकरी मिळत असेल तर तीही टिकून देत नसतील तर त्यांनी आम्ही मताचा पाठिंबा देणार नाही। हा निकाल उद्याच्या निवडणुकीमध्ये घेतला। किती गोष्टी सांगायच्या, अनेक गोष्टी याच्या 5 वर्षामध्ये या राज्याच्या हिताच्यासाठी काही केलं नाही। आता यासाठी आपल्याला काहीतरी करायची गरज आहे आणि काय करायचा हा विचार तुम्ही केला, कारण मगाशी बोलत असताना आपल्या उमेदवारांनी
तुम्हाला एक प्रश्न विचारला, परिवर्तन करायचं का? तुम्ही उत्तर दिलं हो. आता रोहितच्या या प्रश्नाला तुम्ही मनापासून पाठिंबा दिला तर उद्याच्या 21 तारखेला परिवर्तन करायचं. मी तुम्हाला खात्री देतो, 52 वर्षाच्या पूर्वी आज रोहित ज्या वयाच आहे त्याच वयात मी होतो. आणि त्यावेळेला आयुष्यात पहिल्यांदा मी विधानसभेच्या निवडणुकीला उभा होतो. आणि माझी निवडणूक त्याविषयी बारामती आजच्यासारखी नव्हती. तिथं कारखाने नव्हते, तिथं पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला नव्हता, तिथं शैक्षणिक दालनं खुली नव्हती, तिथं शाळा कॉलेजेस नव्हते, एकही कॉलेज नव्हतं. आता त्या गावाचा चेहरा बदलला, परिस्थिती बदलली. मला त्या ठिकाणच्या कॉलेजमध्ये कर्जाची दामखेडची मुलं भेटतात, तिथंही शिकायला येतात, शारदानगरला मुली शिकायला येतात. परिवर्तन झालं त्या ठिकाणी आणि त्याचा परिणाम त्या भागाचा चेहरा बदलायच्या संबंधीचा निर्णयाच्या काळात झाला. रोहितनी आता ही जबाबदारी घेतली, कर्जत आणि जामखर त्याचं नाव घेतलं की त्याचं नाव हे दुष्काळाच्यासाठी घेतलं जातं. मला आठवतंय, जुन्या मंडळींना माहीत असेल, दुष्काळ बघायला एकदा जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी सुद्धा या भागात आल्या. अजय गाव गुलाब फिरते. आता 5-6 वर्षामध्ये तुमची सगळी ताकद तुम्ही रोहितच्या पाठीशी उभी केली तर मी तुम्हाला खात्री देतो, देशाचा प्रधानमंत्री, भागाची परिस्थिती या तरुणांनी कशी बदलली हे बघण्याच्यासाठी या ठिकाणी. पण एकच आहे,